खूप दिवसांपासून लोक म्हणतात की ठीक आहे सिनेमा वेबसिरीजमध्ये दिसतेस तू पण नाटक कधी करणार, तर मी म्हटलं की ही न्यूज याच पद्धतीने सांगावी, नाटकीय पद्धतीने सांगावी, आणि म्हणून मी फक्त नाव आधी टाकलं होतं आणि मग सांगितलं की मी नाटकात काम करते. नमस्कार, मी कस्तुरी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे डिजिटल टाइम. असं म्हणतात ना की प्रत्येकाला थँक्स म्हणणं खूप सहज नसतं, कारण का जरी त्याने आपल्याला मदत केली तरी आपण असं विचार करतो थँक्यू बोलायला पाहिजे का, मैत्रीत आपण थँक्यू बोलत नाही. पण एक अभिनेत्री आहे तिची प्रत्येक पोस्ट नेहमी चर्चेत असते, तिने देखील ती पोस्ट टाकली काय असावं, हा चित्रपट आहे नाटक आहे, थोडा प्रश्न पडला. पण थोड्याच दिवसांनी काय आलं ती अभिनेत्री नाटक करते, पण कमेंट्सचा वर्षा खूप होता. आणि हेमांगी आपल्यासोबत, हेमांगी खूप स्वागत. नेहमी चर्चेत असतेच, म्हणजे एखादी पोस्ट टाकली की कमेंट्स येतात त्याच्यावर उत्तर. हे ठरवून केलं होतं काय यावेळी ती पोस्ट टाकायची आणि मग प्रेक्षकांना सांगायची? हो, कारण मला खूप दिवसांपासून लोक म्हणतात की ठीक आहे सिनेमा वेबसिरीजमध्ये दिसतेस तू पण नाटक कधी करणार, तर मी म्हटलं की ही न्यूज याच पद्धतीने सांगावी, नाटकीय पद्धतीने सांगावी, आणि म्हणून मी फक्त नाव आधी टाकलं होतं आणि मग सांगितलं की मी नाटकात काम करते. नक्कीच, नाटकाचे आजकाल खूप विषय चांगले येतात, लोक नाटकाकडे वळत आहेत. सो निखिल, या नाटकामध्ये लेखन कसं सुरू झालं आणि हेमांगी आता पार्टनर आहे, सो आम्हाला सल्ला बघायला मिळणार आहे. नाही, याचा हा याचा पहिला अनुभव आहे. मी काही वर्षांपूर्वी लिहिला होता, पण मला मी एका पॉईंटला अडकलो होतो की आता आणि आजकालचा जो काळ चालू आहे किंवा आजकालचं जे आपण बघतोय, तर मला असं वाटतं की ह्यातल्या काही घटना जोडल्या तर हे पूर्ण एक नाटक छान होऊ शकेल. तर आत्ता म्हणजे पहिला अनुभव नंतरचं जे आहे ते आम्हाला आता आत्ताच्या काळातलं सुचलेलं आहे, त्यामुळे मी हे 5 वर्षापूर्वीचं आधीचं आता मी ते आम्ही ते सगळं नवीन केलेलं, म्हणजे आधीचं जे स्ट्रक्चर आहे ते बदलून आता परत सगळं ह्या काळात आम्ही आणून वेगवेगळे जातले सरप्राईजेस असतात ना, काही 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 आम्ही नवीन सरप्राईजेस त्या नाटकात घेऊन असतो. वेगळं असतं, कारण सिनेमा करतो, रिलीज होतो, मग ते भेटतात प्रेक्षक तेव्हा तेव्हा सेवा, त्यामुळे ना ते जे आपल्याला हवं असतं ऐकायचं ते थोडंसं डिले होतो. पण नाटकाचं नाही, नाटक संपल्या संपल्या तुम्हाला जे काही चांगलं वाईट जे काय तिथल्या तिथे आपल्याला कळतं. आणि आता आपण करिअरच्या कुठल्या टप्प्यावर आहोत याचा एक रियालिटी चेक होतो, त्यामुळे काय म्हणतात जरी मी खूप वर्षांनी आले तरी मला तो एक कलाकार म्हणून हवा असतो. आता मी कुठे आहे आणि त्याचं उत्तम मला वाटतं माझ्यासाठी नाटक, आणि नाटक थेट प्रतिक्रिया करतात आणि रेस्पॉन्स काय आहे लोकांना आपला आता लोक झेलू शकतात की नाही आपल्याला हे सुद्धा कळतं. मी खूप फ्रँकली बोलते, पण असं होतं ना कधी कधी असं मी कधी कधी कुठल्या कलाकाराबरोबर म्हणून जरी कलाकार असतो तरी एक प्रेक्षक म्हणून मी बाकीच्या कलाकृती बघतच असतो, तर असं आपल्या बाबतीत होतं आहे की नाही याचं एक काय म्हणतात आपण चेक बघत असतो आणि त्याच्यासाठी उत्तम माध्यम हे नाटक आहे. त्याच्यामुळे मी जोपर्यंत मी आहे तोपर्यंत नाटक करत आहे. नाही, या सगळ्यांचं एक बेसिक मूळ जे आहे ना ते व्हिज्युअलायझेशन आहे, म्हणजे व्हिज्युअलायझेशनमधनंच या तिन्ही गोष्टी निघतात. मी दिग्दर्शन करायसाठी त्याच्यावरती लेखन करण्यासाठी पण कोणत्या ॲक्टिंग करण्यासाठी पण केलं. आणि आता मुळात आणखीन एक सांगतो की मी चित्रकार आहे, मुळात मी जे शिकलो आहे हां आम्ही दोघेही चित्रकार आहोत, मी पण जे जे स्कूल ऑफ आर्ट मी पण अभिनव त्यामुळे दोघे चित्रकार. तर ते व्हिज्युअलायझेशन हा जो प्रकार असतो तो एक गिफ्टेड असतो जे चित्रकार होतो, तर त्या व्हिज्युअलायझेशनचा फायदा मला इथे करून घेता येतो. तर हे त्याच्यामागचं मूळ कारण आहे. आणि म्हणजे बऱ्याच गोष्टी आहे ना, म्हणजे मी जेव्हा एक स्क्रिप्ट लिहितो आम्हाला तेव्हाच त्या बऱ्याचशा गोष्टी म्हणजे दिग्दर्शनाच्या गोष्टी पण त्या लिखाणात आलेल्या असतात, किंवा ते पावसात आम्ही लिहितो ना की असं 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 आणि मग तो आम्हाला सेट सकट आम्ही ते व्हिज्युअलाइज केलेलं असतं. तर माझं नाटक बसवायचं जेव्हा आम्ही किती दिवसात नाटक बसवलं 6 पण त्याचा विचारासाठी आम्ही मागचे 6 महिने हे प्रयत्न करतो, 6 महिन्यांपासून आम्ही त्याचा विचार करतो आहे. किंवा लिहून पण आमचं असं काही 8-10 दिवसात लिहून झालं, बसवलं आम्ही 6 दिवस ब्लॉकिंग बसवलं, पण त्याचा विचार आम्ही मागचे 3-4 महिने विचार त्याचा करतो. तर ते लिखाणातच सगळं होतं, मग मला माहिती असतं की आता ते लिहून काय होतं, ते व्हिज्युअलायझेशनचं आम्हाला सुद्धा. आणि माझा जो को डिरेक्टर तुषार त्याला पण ते व्हिज्युअलायझेशनचा सेन्स आहे, त्यामुळे ते आमच्या आयडियाज माझ्या 10 त्याच्या 10 असं म्हणून 20 आयडियाज होतो, त्यामुळे आम्हाला ते पटकन त्यामुळे म्हणजे त्या प्रमाणात काम पटकन होतं.
मला वाटतं आपण आई वडिलांना खूप ग्रँटेड पकडतो आणि त्यांनी खूप काही केलेलं असतं आणि आपलं अपब्रिंगिंग कसं आहे की काय माहीत नाही, म्हणजे वेस्टर्न कल्चरमध्ये ते प्रत्येक गोष्टीला लव यू डिअर आणि हे सगळं म्हणत असतात. आपलं कल्चर आहे की नाही मला माहीत नाही, पण आपण बऱ्याच वेळा आई वडिलांना थँक्स म्हणायला विसरून जातो. तर आता माझे वडील नाही आहेत, पण मी त्यांना मी ह्या क्षेत्रात आले ते त्यांच्यामुळे आले, जो मला पाठिंबा मिळाला तो त्यांच्यामुळे. आणि मी कधी त्यांना थँक्स म्हणू नाही शकत, म्हणजे त्यांना माहीत होतं मी सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये म्हणायचं की माझ्या वडिलांमुळे वगैरे, पण वन ऑन वन मी थँक्स नाही म्हणाले. तर पण ह्या निमित्ताने म्हणे थँक्स माझी तर लिस्ट खूप मोठी आहे, पण आपल्याकडे आपल्याकडे असं कल्चरचा विषय म्हणून सांगतो की आपल्याकडे ना थँक्स डिअर फक्त शब्दातूनच येतं असेल, बऱ्याचदा ते कृतीतनं पण येत असेल. तर असं मी बऱ्याच जण लोकांना म्हटलेलं आहे की थँक्स डिअर शब्दातून म्हटलं तरी कुठेतरी ते तुमच्या आविर्भावात कृतीतनं असं मी म्हटलेलं. पण मला वाटतं मी कोणाला थँक्स डिअर म्हणायचं राहून गेलं, शब्दात नसेल तरी थँक्स डिअर म्हटलेलं आहे मी सगळ्यांना, आई वडिलांना सुद्धा. प्रेक्षकांनी हे थँक्स डिअर नाटक बघायला या आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा, त्यासाठी मी आधीच तुम्हाला म्हणतो की थँक्स डिअर. आम्ही सतत प्रत्येक काय म्हणतात कुठलंही नाटक काही आलं तरी म्हणतो की हे वेगळं नाटक आहे, पण तुम्ही म्हणाल खरंच हे खूप वेगळं नाटक आहे आणि त्यासाठी आम्ही ऑलरेडी तुम्हाला थँक्स डिअर म्हणतो. नक्कीच नक्कीच खूप शुभेच्छा.